नमस्कार, सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाचा घटक असलेला ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. ऐन थंडीच्या मोसमात वातावरण गरम झालं आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की राजकारण आलंच, मग त्यामध्ये भावकीचं राजकारण, गटाताटाचं राजकारण, एकमेकांविरुद्ध नातेवाईक देखील उभे ठाकलेले दिसून येतात. सध्या याच ग्रामपंचायत निवडणुकींचा प्रचाराचा धुळरा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, घराघरात जाऊन हा प्रचार लोक, उमेदवार, कार्यकर्ते जोरदार करत आहेत. रात्र पार्ट्यांना मोठ्या प्रमाणावर जोर चढला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण आज नाशिक तालुक्यातील विल्होळी ग्रामपंचायतीमध्ये आहोत आणि या ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा आपण आढावा घेणार आहोत. माझं नाव स्वप्नील मनोज झुरडे, मी विल्होळी येथील वार्ड क्रमांक 1 ग्रामपंचायत इलेक्शन लढवत आहे. तर युवा धोरण असे माझे नवीन काहीतरी प्रगती करण्याचे कार्य, स्पर्धा परीक्षा युवकांसाठी, वाचनालय किंवा क्रीडांगण किंवा ग्राउंड वगैरे, हे नवीन धोरणं राबवण्याचे प्रयत्न करील. महिलांसाठी मशीन किंवा ब्युटी पार्लर क्लासेस, फ्री क्लासेस किंवा प्रशिक्षण किंवा महिला बचत गट यांना थोडे प्रोत्साहन करील किंवा घरून रोजगार असा उपलब्ध होण्याचे मी पुरेपूर प्रयत्न करील. युवकांना रोजगार व घरी बसलेल्यांना मार्गदर्शन करून किंवा रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यावर धोरण करेल. नमस्कार, मी आनंद सहाने. प्रत्येक वार्डामध्ये नवयुवकाच्या हाती किंवा जे यंग जनरेशन आहे त्यांच्या हाती सत्ता देऊन वार्डाचा विकास जास्तीत जास्त कसं करण्यात यावा हाच आमचा प्रयत्न राहील. त्याच्यामधनंच आम्ही या ठिकाणी आज हे प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे. जो येथील जो मतदार वर्ग आहे त्यांच्याकडून आम्हाला मतदाराची भरपूर प्रमाणात अपेक्षा आहे. लीडिंगच्या पद्धतीमध्ये आम्ही या ठिकाणी निवडून येण्याचं आम्ही इतिहास ठेवलेलं आहे. आम्ही ते पूर्ण करणार आहोत आणि आम्ही या वार्डामध्ये स्ट्रीट लाईट, रस्त्याचं पुनर्नियोजन, गटार दुरुस्तीकरण, सगळ्यात महत्त्वाचे गावामध्ये अंगणवाड्या, शाळा यांची व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे हाच आमचा या मागचा उद्देश आहे. माझं नाव हेमंत दशरथ आचारी. राजकारण हे गटासाठी नाही झालं पाहिजे, राजकारण हे विकासासाठी झालं पाहिजे. आणि गावात बेरोजगार लोक आहे त्यांना रोजगार मिळायला पाहिजे. राजाराम निंबेकर. महिलांसाठी काय कामधंदे पाहिजे काय? हा, प्रगती झाली पाहिजे. हा, वाचन शिवण क्लास. हा, दवाखाने पण जवळ पाहिजे. माधव गंगाराम आचारी. मी नवी पिढी बोवायच्यातली काम केल्यासाठी उमेदवार निवडले पाहिजे चांगले आणि यांनी ग्रामपंचायतीमधून चांगले कामं करावं. जिथं बुवा गटरी नाही आहे, लाईट नाही आहे, काही कोपऱ्यात लाईट नाही आहे, तिथं लाईट द्यावा. मी शंकर अशोक हांबरे, विल्होळी ग्रामस्थ. 2021 विल्होळी ग्रामपंचायत निवडणूक इथं लागलेले आहे. यासाठी युवा पिढीचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा हीच माझी अपेक्षा आहे. कारण की इथून मागे जे उमेदवार राहिले ते अडाणी आणि अशिक्षित, त्याच्यामुळे गावचा विकास कसा होईल हे त्यांना अजून पण समजलं नाही. त्याच्यामुळे माझा एकच प्रयत्न आहे का युवानी याच्यामध्ये राजकारणात उतरलं पाहिजे जेणेकरून गावाचा विकास होईल. तसेच आरोग्य, महिलांसाठी बचत गट, आरोग्यसेवा व मुलींचे सक्तीचे शिक्षण, हे ज्याकडे या उमेदवारीने जास्तीत जास्त भर दिली पाहिजे. इथून गटाताटाचं राजकारण न करता समाज कार्य करता येईल असे उमेदवार इथून देण्यात यावे जेणेकरून मुलगी शिकली, प्रगती झाली. नमस्कार, मी जयश्री बाजीराव आंडे. आम्ही वार्ड क्रमांक 1 उमेदवारी करत आहे. मी महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. ते पाणी वगैरे पाणी पुरवठा गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. शैक्षणिक शिक्षणामध्ये जे काही माझ्या शैक्षणिक सुविधा करता येतील ते मी करण्याचा प्रयत्न करील. बचत गट वगैरे चालवण्याचा प्रयत्न करेल. मी महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्याचं काम करेल. आरोग्य सुविधांमध्ये
मी सहकार्य करेल। माझ्याच आणि महिलांचं जितकं काही सहकार्य मला करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करेल। माझं नाव विजय माधव शिर्के, एक समाजसेवक आंबेभाऊला, म्हणजे आंबेभाऊला तालुका जिल्हा नाशिक येथे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेली आहे। शिव मान्य आमच्या भागातील बागळी पंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय शिवाजी आप्पा तुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेभाऊला गावाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे। लिलाव पद्धती बाकीच्या गावांमध्ये लिलाव पद्धत आणि आपसातले भांडणं होतात, आपसातले वाद होतात, ते सर्व बाजूला ठेवून शिवाजी आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य बिनविरोध झालेले आहेत। तरी याचा सर्व ग्रामपंचायतीने आदर्श घ्यावा आणि असेच निवडणूक गावामध्ये कलह होऊन देऊ नये आणि सगळ्यांनी एकमुखाने विचार करून बिनविरोध निवडणूक करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। एकूणच येथील स्थानिक उमेदवार, नागरिक, महिला, युवक वर्ग यांच्या बोलण्यावरून एवढंच लक्षात येतं की येथील युवकांना, नागरिकांना, महिलांना अपेक्षा आहे की गटातटाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं। पाणी, आरोग्य यासह आधुनिक स्वरूपाचा विकास या ठिकाणी नागरिकांना अपेक्षित आहे। यामध्ये क्रीडांगणे, वाचनालये, अभ्यासिका, सांस्कृतिक केंद्र, त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाचा विकास नागरिकांना अपेक्षित आहे। एकीकडे 2 कोटी रुपयांची बोली लावून निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात असताना आंबेबौला, रायगडनगर यासारख्या जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत केवळ गावच्या विकासासाठी। उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये या निवडणुका चुरशीच्या होणार यात शंका नाही। देशदूत डिजिटलसाठी कॅमेरामॅन खंडू जगतापसह मी गोकुळ पवार, नाशिक।